करोना महामारीनं काहीशी उसंत घेतली असून सध्या दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे निसर्ग पर्यटनासाठी नगरजवळील साईबनमध्ये गर्दी वाढली आहे. 1.5 वर्षांपासून बंद असलेले बोटिंगही सुरू झाल्यानं साईबन कृषी पर्यटन केंद्रात बोटिंगसाठी गर्दी होतीये. येथील बंधाऱ्यात चांगलं पाणी आहे, त्यामुळे परिसर खुललाय. नौका विहार करताना पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राणी पक्ष्यांचेही सुंदर दर्शन होते. याशिवाय साईबनमध्ये पपेट शो आणि ट्रॅक्टर गाडी हे एक विशेष आकर्षण आहे. डोनाल्ड डक, मिकी माऊस, अलीबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या, त्याच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वेगाडीचा आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत सर्वांनाच आकर्षित करणार आहे. नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटक सहकुटुंब तसेच मित्रपरिवारासह साईबनमध्ये येत आहेत. क्या नाम है आपका? अर्जुन, औरंगाबाद. सर औरंगाबाद में नहीं ऐसी कोई जगह? अभी मुकबरा हुआ है. यहाँ लगा, कैसा लगा तुमको घूम के? यहाँ से बहुत अच्छा लगा, पूरा परिवार लेके आया. पहली बार आ गए आप. अरे अब ये लॉकडाउन के बाद में ये जो माहौल है कैसा लगा इधर? बहुत अच्छा लगा माहौल. क्या क्या देखा तुमने इधर साईबन में अभी तक? अभी वो जरा वो उधर बहुत जगह झूले बच्चों खेलने को, कूदी मारने के. ओके धन्यवाद. माझं नाव वैष्णवी अमित लाखे. मी लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा इथं आली आहे साईबन मध्ये आणि मी राहणार प्रेमदान हडको सावेडी अहमदनगर. खूप छान वाटतंय साईबन मध्ये आल्यावर. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा आली आहे इथं फिरायला. मी काय वाटलं तुला बोटिंग करताना? तर खूप मजा आली बोटिंग करताना, खूप मजा आली मला. पॅडल मारताना तर खूपच मजा आली. एक्सरसाइज पण होत होती बोटिंग चालवताना माझी, त्यामुळे बोटिंग मध्ये बोट मध्ये बसल्यावर खूप मजा आली मला. 2 वर्षांनी लॉकडाऊन नंतर बाहेर. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.